लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ह्या जय महाराष्ट्रवर आपण पाहणार आहोत. बहुचर्चित असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिला हप्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वीच ही रक्कम जमा झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. या लाभार्थी महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी, पाहूया. बहुचर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही लाभार्थी महिला आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये आले आहेत, काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर पहिल्यांदा मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यात जास्त आनंद झाला आहे, कारण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनपर्यंत आपले पैसे अकाउंटला येतील, पण आज 15 ऑगस्ट याच दिवशी माझे पैसे, मला 3000 रुपये माझा हप्ता आला आहे म्हणजे पहिला. आणि खरंच मुख्यमंत्र्यांनी एका म्हणजे आपल्या सामान्य महिलांना जो त्यांच्यासाठी जे ते धडपड करत आहेत त्याच्यासाठी खरोखर त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि त्यांनी अशीच पुढे वाटचाल करावी. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांच्या अकाउंटला जे 3000 रुपये आले, मी पदाधिकारी आहे, पदाधिकाऱ्यांना फॉर्म भरण्याचे चान्सेस नव्हते, पण आमच्या महिलांनी फॉर्म भरले आणि महिलांच्या खरंच अकाउंटमध्ये पैसे आलेत हे बघितल्यानंतर विरोधकांचे तोंडं नक्कीच बंद होतील आणि साहेबांवर जे जे कोणी काय काय बोलत आहेत यांनी बोलणं, टीका टिप्पणी करणं बंद करावं, कारण साहेब पुढे जात राहणार आहेत. खूप आनंद होतोय, जे सर बोललेले होते भले 17 तारखेच्या आधीच येणार होते पण मला 14 तारखेलाच आले. मला खूप आनंद वाटतो, मी सामान्य घराण्यातली आहे तरी पण 3000 सुद्धा आम्हाला खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे सरांचे मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं, अर्थात राज्य सरकारने जे म्हटलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी पैसे येणार, त्यापूर्वीच हे पैसे आले आणि एकंदरीत आनंदाचं वातावरण जो आहे तो महिलांमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.